गणगंधित धूपटुला दाविला स्वीकारावी पूजा आता उठी उठी गो अरे काय साडेपाच वाजले अजून झोपले तुम्ही उठा लवकर अहो काय साडेपाच वाजले उठा लवकर थांब ना यार पाच मिनिटं झोपू दे ना यार पाच मिनिटं नाही उठा उठा दिवाळी आली मोठी स्नानाची वेळ झाली यार बायको तू ना यार खरंच ऐकणार नाही ऐकणार तिकणार अजिबात नाही काय चला लवकर काय उठा लवकर साडेपाच वाजले कधी आवडणार सगळं आपलं चला लवकर मी परत उभा राहिला नाही आधीच सांगते चला ब्लॉग सुरू करूया नमस्कार 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 मंडळी कसे आहात तुम्ही आय होप सगळं काही अलबेल असेल मी किरण वारणकर एस एम टी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो हा ब्लॉग सुरू करायच्या आधी तुम्हा सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो कारण की दिवाळी निमित्त आपण एकूण दोन व्हिडिओ पब्लिश करायचं ठरवलं होतं आपल्या चॅनलवरती त्यापैकी एक व्हिडिओ आपण 7 नोव्हेंबरला पब्लिश केला ज्याचं नाव आहे जॉय स्केल क्राफ्टने रंगवली दृष्टीहीन बांधवांची दिवाळी आणि या व्हिडिओला आपल्याकडून जो रिस्पॉन्स मिळालाय तो खरंच अफलातून होता अफाट होता आणि खरंच तुम्हा सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो मी नुसतंच हे सगळं बोलत नाही आहे तर या व्हिडिओच्या खाली आलेल्या काही कमेंट्स मला तुम्हाला दाखवायला नक्की आवडतील तर ह्या पहा तर अशा पद्धतीने एकंदरीत याला आपल्यापासून जरा दूर ठेवूया ओके तर मित्रांनो अशा पद्धतीने खरंच तुमचे मनापासून आभार कारण की खूप चांगला प्रतिसाद या व्हिडिओला मिळाला एसएमटी मराठी युट्यूब चॅनल अशाच पद्धतीने नवीन नवीन थॉट्स नवीन नवीन विचार घेऊन वेगवेगळ्या समुदायापुढे जात असते वेगवेगळ्या जागांना भेट देत असते आणि तिकडच्या समस्या असतील किंवा तिकडच्या युनिक गोष्टी तुमच्यासमोर मी निरंतर आणत असतो तुमच्यासमोर या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो सो हे सगळं घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे सो असंच तुमचं हे प्रेम एसएमटी मराठी युट्यूब चॅनलवरती निरंतर राहू द्या ही छोटीशी विनंती मी आपल्यासमोर आजच्या या शुभ दिनी करू इच्छितो सो बॅक टू आवर ब्लॉग तर मित्रांनो ज्या क्षणाची ज्या आनंदाची ज्या जल्लोषाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ती दिवाळीची पहाट आली आहे आणि एक सरप्राईज या ब्लॉगच्या शेवटी आहे त्यामुळे मी तुम्हाला हक्काची विनंती करेन की हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आय एम शॉर तुम्ही नक्की एन्जॉय करा सो वळूया आपल्या अभ्यंगर स्नानाकडे
वर्षातून एकदाच लावायचं असतं. निर्मला आपली पहिलीच दिवाळी आहे ना आय गेस. नाही कोण म्हणत असं. मग गेल्या वर्षी आपण काय केलं. लावलं होतं विसरलात काय एवढ्या तर. मित्रांनो छान अभ्यंग स्नान झालेला आहे. फराळाचा अतिशय सुगंध सुटलेला आहे घरभर. आणि तर चला बघूया काय काय फराळ आपल्या घरातल्या एकानी बनवलेली आहे. चला तालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा आमच्या घरी तोच फराळ, परंतु एक नवीन आठवणी जाग्या करणारा असा हा फराळ आहे जो यावर्षी आपल्या घरातल्या तीन स्त्रियांनी मिळून बनवला आहे. म्हणजे माझी आई विच इज अ लीडर, त्याच्यानंतर त्यांना असिस्ट करणाऱ्या म्हणजे आमच्या वहिनी आणि माझी बायको. सो त्यांनी सगळ्यांनी मिळून यावर्षी सुद्धा तळलेला चिवडा, त्याच्यानंतर ही माझी फेमस चकली, काही नानकेटं बनवलेली आहेत आणि शंकरपाळ्या आणि ऑफकोर्स ही करंजी. अर्थात करंजी मला काही तितकीशी आवडत नाही, परंतु सगळ्यांनी प्रेमाने बनवलेली आहे. मला स्वीटमध्ये आवडणारा पदार्थ तो आहे आपला अनारस आहे, परंतु आय डोंट नो आमच्याकडे तो बनवण्याचा काही ट्रेंड नाही, परंतु लय भारी लागतात ते पण. मित्रांनो आज आहे पाडवा, गुढी पाडवा नाही बरं का, दिवाळी पाडवा. तर आजच्या दिवशी तमाम महिला आपल्या पतिरायाला ओवाळतात आणि त्यांच्याकडून एक छान भरगच्चा असं गिफ्ट प्राप्त करतात. ठीक आहे थोडीशी खिशाला कात्री लागते, परंतु येस अतिशय आनंदाचा क्षण असतो. बाळ रडतंय, बायको तिकडे बिझी आहे. तर मित्रांनो काल मोठ्या थाटामाटामध्ये आपला पाडवा येऊ संपन्न झालाय. बायकोने तर किस्सा कापला असत, आज बहीण किस्सा कापणार आहे. नो प्रॉब्लेम, त्यांचा हक्कच आहे. सो आमची ताई ऑल द वे पनवेल वरून आलेली आहे आम्हाला ओवाळण्यासाठी. तुमच्या साक्षीने भाऊबीजाची ओवाळणी टाकतोय. इतका पैसा दिलाय ना वर्षभर बघायला नको. जास्त नाही 10 रुपयाचा पण.
घेऊया आपल्या पूजेकडे. ओके, जरा वजन वाढलंय पण इट्स ओके. सो सो सगळं ऑल सेट. निर्मला जरा नैवेद्य आणतेस का? सो आता आपला प्रसाद आलाय. प्रसाद आले आहे. That's how we do puja every day मध्ये मी नाही करत, माहित पडते येते ना माझं. ओके, अशा पद्धतीने लक्ष्मी पूजा. आता आपण हळूहळू सगळ्यांच्याच तब्येती वाढल्यात ते काय करायचं आता. दिवाळी दरवर्षी साजरी केली जाते, परंतु या वर्षीची दिवाळी थोडीशी वेगळी आणि हटके आणि आमच्यासाठी विशेष आहे. कारण की स्क्रीनमध्ये तुम्ही बघू शकता आमच्याकडे हा एक नवीन पाहुणा मास्टर नीरव वारणकर यांचं आगमन झाले. ही दिवाळी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि यु नो लय भारी आहे. ओके, त्याचबरोबर आणखी एक बाब मला तुमच्याशी शेअर करायची, ती अशी की यु नो बोथ ऑफ अस आर ब्लाइंड. इनडोअर शूट करत असताना बऱ्याचदा अडचणी येत असतात, परंतु मंडळी बऱ्याचदा आपण असं ऐकलंय की ना नुसती नजर असून चालत नाही तर दृष्टीसुद्धा माणसाला लागते, आणि ती दृष्टी आमच्या मॅडमला लाभलेली आहे आणि म्हणूनच त्या आमचा इनडोअर शूटिंग बऱ्याचदा करून देत असतात. थँक्यू. तर मित्रांनो, याच नोटवरती आम्ही तुमची रजा घेतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या संपूर्ण मित्रपरिवारांमध्ये तो शेअर करा. ओके, चालो. आणि एक वेळ राहिला ना, काय सबस्क्राइब करायला विसरू नका. ओके, आणि निर्मला 1, 2, 3 तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काल लक्ष्मी पूजन आपण तर मित्रांनो दरवर्षी साजरी